शेतकरी कर्जमाफीत आधार कार्डचा घोळ कायम असताना चाकण उद्योगनगरीमध्ये शासनमान्य महाई सेवा केंद्रात पैसे घेऊन बोगस आधार कार्ड काढून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चाकण उद्योगनगरीचा विस्तार झपाट्यानं वाढतोय आणि रोजगारासाठी राज्यातून परराज्यातून येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढतीय. सरकारमान्य महाई सेवा केंद्रात बनावट आधार कार्ड लिंक होत असतानाचा प्रकार समोर आलाय. काल जिल्हा महसूल प्रांत आणि पोलिसांनी सापळा रचून या आधार कार्डच्या बोगस धंद्यावर कारवाई केली आहे, ज्यामध्ये महाई सेवा केंद्रातल्या 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून काही गोष्टी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सरकारी कामकाज आणि बोगस व्यक्तींच्या तपासणीसाठी ही आधार कार्ड सक्ती करण्यात आली. हेच काम करण्यासाठी महाई सेवा केंद्रांची स्थापना झाली. ही केंद्र तालुका गाव या स्तरांवर सुरूही झाली, पण याच महाई सेवा केंद्रावर अशी बोगस कामं सुरू असल्यानं प्रशासनाच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते. एका व्यक्तीच्या नावाची खात्री न करता त्याला 200 रुपये घेऊन आधार कार्ड तयार करीत असल्याबाबतची सक्सेसफुल कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांनी ठराविक काही डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करूनच आधार कार्ड दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे शासनाची ही आधार कार्डाची सुविधा ही विनामूल्य आहे, आणि अशा असतानाही त्यांनी पैसे स्वीकारून कारवाई केलेली असल्यामुळं चाकण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आधार केंद्रामध्ये बायोमेट्रिक कॅप्चर प्रॉपरली होत नाही आणि बार बार लाईक आपल्याकडे एक अधिकारीच्या पण तक्रारी होता की 6 बार त्यांना आधार केंद्रावर सांगितलं की माझ्या बायोमेट्रिक तुम्ही 6 बार उसको कॅप्चर केला होता. ज्यांच्यासाठी परवानगी होता ते आधार वर बसा नाही होता, त्यांच्या जगावर कोई और माणूस बसा होता आणि हा माणूस आधार केंद्रावर आपला दुसऱ्या माणूसच्या बायोमेट्रिक्स वापरून काम करणार होता. तर ही एक मोठी चुकीचा विषय आहे.